नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 10 वाजलेले आहेत। आताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत। तर बुलेटिनची सुरुवातच एका ब्रेकिंग बातमीने करतोय। शिवसेनेच्या गोटात आता चिंता अधिकच वाढलेली आहे। आमदारांपाठोपाठ खासदार देखील बंडाच्या पवित्र्यात असल्याची माहिती मिळते। काल शिवसेनेच्या खासदारांची गुप्त बैठक पार पडली आणि कृपाल तुफाणे यांच्या निवासस्थानी 10 खासदार उपस्थित होते। राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना खासदारांमध्ये मतभेद आहेत, त्यावरून आता खासदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, आमदारांमध्ये फूट पडली, त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार सुद्धा एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट? बरोबर आहे। खास करून एक प्रथमतः आमदारांमध्ये फूट पडली आहे। बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहे। आता खासदारांमध्ये देखील फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जवळपास 10 खासदारांची काल राजधानी दिल्लीत बैठक झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे। त्या भेटीला ज्या भेटीच्या प्रसंगी डिनर डिप्लोमसी होती, त्या डिनरला साधारणतः 10 खासदार उपस्थित होते। आपल्याला माहीत असेल की राहुल शेवाळे यांनी एक पत्र लिहिलं आहे द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याकरिता। त्यानंतर ते दिल्लीत आले होते आणि ते सलग दिल्लीत आहेत अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। आणि त्यानंतर त्यांना आम्ही अनेकदा प्रयत्न केला भेटण्याचा, पण ते भेटण्यास तयार नाही आहे। पण दरम्यानच्या काळामध्ये 10 खासदार दिल्लीत पोहोचले होते, ज्यामध्ये श्रीकांत शिंदेंचं एक नाव सगळ्यात पुढे आहे। त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर भावना गवळी यांचंही नाव आहे त्यामध्ये। असे काही याशिवायही इतर असे साधारणतः 8 खासदार होते ज्यांच्या सोबत एक भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यांची या डिनर डिप्लोमसीच्या वेळेस उपस्थिती होती असल्याची माहिती पुढे आलेली आहे। याचा अर्थ असा होतो आता आमदार फुटले, आता खासदारांची वेळ आलेली आहे। आणि साधारणतः 15 खासदार जे आहेत हे शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली। साधारणतः ज्या पद्धतीने माहिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती की एक द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, या आदिवासी नेत्यांना महिलांना पाठिंबा द्यावा यासाठी शिवसेनेमध्ये 2 गट झालेले आहे। दरम्यानच्या काळात अरविंद सावंत हे देखील काल दिल्लीत आले होते। त्यांनी काल लोकसभा सचिवालयात जाऊन एक अत्यंत महत्त्वाचं पत्र शिवसेनेच्या वतीनं दिल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की घडामोडीला वेग आलेला आहे। आणि दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीमध्ये आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यामुळे ज्या खासदारांना नाराजी आहे किंवा जे खासदार सहमत नाही आहेत शिवसेनेशी आणि जे एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे, ते आज एकनाथ शिंदेंची भेट घेऊ शकतात का? मनाली, या संदर्भात ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आलेला आहे त्यामध्ये कुठेही याचा उल्लेख नाही आहे। पण जसं आपण मनाली प्रश्न विचारला आहे की होऊ शकतं ही गुप्त भेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण की या खासदारांचं जे खासदारांना एकप्रमाणे एकत्रित करणे, त्यांच्यासोबत संवाद साधण्याची जबाबदारी हे श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याची माहिती पुढे आलेली आहे, जी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून या सगळ्या चर्चा होत असल्याची माहिती आहे। पण एकनाथ शिंदे आज सायंकाळी 6:30 वाजता इथून दिल्लीतून परतणार आहेत, त्यापूर्वी काही भेट होण्याची शक्यता आहे का या संदर्भात आपण निश्चितपणे एकनाथ शिंदेंना विचारण्याचा प्रयत्न करू। थोड्याच वेळात माझ्या मागे एकनाथ शिंदेंचं हा जा कॉन्वॉय लागला आहे, ते निघण्याच्या तयारीत आहे। 10:30 वाजता ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे। पण दरम्यानच्या काळात बघितलं तर शिवसेनेमध्ये आता उभी फूट निर्माण पडण्याची तयारी झालेली आहे। आता प्रथम आमदारांनी पडली, आता खासदारांची पाळी आलेली आहे। मनाली निश्चितच प्रशांत, त्यामुळे तिथल्या सगळ्या सविस्तर घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद। तर आपण पाहतोय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देखील आहेत, पंतप्रधानांची ते भेट घेणार आहेत। मात्र दरम्यान शिवसेनेचं टेन्शन अधिकच वाढलेलं आहे। शिवसेनेच्या गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शिवसेनेची चिंता अधिक वाढलेली असून शिवसेनेच्या खासदारांची गुप्त बैठक झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। आणि त्यामुळे आता शिवसेनेचे खासदार देखील आमदारांच्या वाटेवर जाणार का आणि शिंदे गटात सामील होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांची जी गुप्त बैठक झाली आहे त्याची सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिलेली आहे। त्यानुसार मुर्मांना पाठिंबा देण्यावरून मतभेद झाल्याचं देखील कळतंय। राष्ट्रपती निवडणुकीवरून सेनेमध्ये मतभेद असल्याचं समोर येते। सेना खासदार त्यामुळे शिंदेंच्या गटात सामील होण्याच्या वाटेवर आहेत आणि त्यामुळे शिवसेनेची चिंता अधिकच वाढलेली आहे।
तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे शिवसेनेच्या गोटातली चिंता अधिकच वाढलेली असून आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडाच्या पवित्र्यात असल्याची माहिती मिळते. आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरेजी. व्यंकटेश केसरेजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आणि आपण पाहतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक बदल पाहायला मिळत आहेत, अनेक राजकीय संघर्ष समोर येतोय आणि आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदार देखील शिंदे गटात सामील होणार की काय अशी चिंता आता सेनेमध्ये वाढल्याचं दिसतंय. असं आहे की ह्या सर्व महाराष्ट्रातल्या ज्या घडामोडी आहेत त्याचा परिणाम शिवसेना संसदीय पक्षावरती आज ना उद्या होणार होता किंवा आहे, परंतु ही खासदार तशी तिने मुघड भूमिका आणखी घेतली नाही. खासदार ईडीच्या केसेस त्यांच्यावरती आहेत, त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत आहेत. जोपर्यंत ते ऑफिशियल निर्णय घेतील तोपर्यंत म्हणजे हे त्यांचं बंड आहे की नाही हे म्हणता येणार नाही, परंतु ही मात्र जरा अस्वस्थता आहे. तर कदाचित 12 तारखेला जो सुप्रीम कोर्टामध्ये या केसची सुनावणी होईल त्याच्यानंतर कदाचित आणि त्यानंतर मग खासदार आपल्या भूमिका घेतील. हे मात्र खरं की जे खासदार आर्थिक गुन्ह्याच्या संदर्भात त्यांनी केसेस त्यांना भेटतात आहेत तर ते सुरक्षित जायला बघणार ते. आणि 12 तारखेचा सुप्रीम कोर्टाचा 11 तारखेचा जो निकाल आहे. सर, मी थोडं तुम्हाला केसरीजी थांबवते कारण आता आपण लाईव्ह दृश्य पाहतोय ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्ली दौऱ्यावर आहे. दिल्ली येथील दौऱ्यावर असून पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केलेलं आहे माल्यार त्यांनी. सोबतच जर बघितलं आपण तर एक प्रकारे त्यांनी दिवसाची सुरुवात केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून. त्यानंतर होऊ शकतं समोरच जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथे देखील जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि महत्त्वाचं सोबत जर बघितलं आपण तर या सगळ्या त्यांना एक महाराष्ट्र सदनाच्या वतीने भेट देखील देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक खास करून गुरुद्वारा छायाचित्र रकाबगंज गुरुद्वारा जे असं छायाचित्र आहे ते घेऊन जात आहे. त्यांना रकाबगंज गुरुद्वारा छायाचित्र देण्यात येत आहे. आणि त्यानंतर आता खास करून एकनाथ शिंदे जे आहेत ते महात्मा फुले यांचा जो पुतळा आहे खास करून आपण तो जो पुतळा आहे तो राज्यपाला भवनच्या बाजूला आहे आणि तिथे जाऊन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक प्रकारे जर बघितलं आपण तर नुकतंच त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पहिलाच त्यांचा दिल्लीचा दौरा होता. या दिल्लीच्या दौऱ्यानंतर आता एकनाथ शिंदे जे आहेत ते खास करून जर बघितलं आपण तर महात्मा फुले राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या पुतळ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला देखील ते वंदन करणार आहे. दिल्लीतील महाराष्ट्रमध्ये प्रमुखतेने 3 पुतळे आहेत जे दर्शनी भागामध्ये आहे. मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. उजव्या साईडला ज्या बागेला राज्यपालांचा कक्ष आहे तिथे महात्मा फुले यांचा कक्ष यांचा पुतळा आहे. आणि त्यानंतर जो तिसरा जो पुतळा आहे तो पुतळा खास करून मुख्यमंत्री कक्षाच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथे देखील जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र सुरक्षा सैनिक जे आहे त्यांना पुन्हा एका गराठ्यामध्ये घेऊन त्यांना प्रयत्न करत आहे की त्यांना योग्य पद्धतीने जाता यावं म्हणून. आणि जर बघितलं आपण तर या सगळ्या पार्श्वभूमी हे अत्यंत महत्त्वाचं आहे की महात्मा फुले त्या पुतळ्यानंतर जर बघितलं आपण सर आपण वंदन करताय सर याच प्रकारे महात्मा फुलेंच्या पुतळ्यानंतर आता ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्याकरता रवाना झालेले आहेत. आणि एक प्रकारे हा त्यांचा दिवसभरांचा कार्यक्रम आहे असं कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच जर बघितलं आपण तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांनी निघालेले आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा, त्यानंतर महात्मा फुले यांचा पुतळा, त्यानंतर सोबत जर बघितलं आता सर त्यानंतर जर बघितलं आपण ते आता मुख्य पुतळा जो आहे खास करून मुख्यमंत्री कक्षाच्या बाजूला असलेला पुतळा जो आहे त्या पुतळ्याच्या बाजूला जाऊन एक त्यांना जे असं म्हणता येईल की त्यांना ते वंदन करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचं आहे की ते आता होऊ शकतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला देखील वंदन करतील.
आणि जर बघितलं सर सर आपण आज सकाळचं सुरुवात सुरुवात केली आहे वंदनेला एकनाथ शिंदे यांच्या सोबत संपूर्ण कक्ष आहे शिंदे साहेब सकाळची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना नमन केलेलं आहे छत्रपतीच्या वंदना सुरुवात केली सर आपण वंदनाने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं दाप 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 त्यांनी म्हटलंय की छत्रपतींची आज वंदनाने मी दिवसाची सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे एक प्रकारे जर बघितलं आता एकनाथ शिंदे आलेले आहेत राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या पुतळ्याला ते वंदन करत आहे या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्वाचं आहे की त्यांनी आपले पादत्राण काढून ठेवलेले आहे आणि ते आता मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा दिल्लीत आले आणि दिल्लीत आल्यानंतर भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या जो पुतळा आहे त्या पुतळ्याला ते वंदन करीत आहे सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर महात्मा फुले आणि त्यानंतर आता ज्या पद्धतीने माहिती मिळते भारतरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून ते आता राष्ट्रपती भवनाकडे रवाना होण्याची शक्यता व्यक्त केलं जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाचं आहे की आत्ता आणि त्यांच्या समोरच्या दौऱ्याची तयारी सुरू झालेली आहे एक प्रकारे आणि या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत आणि दुपारी ते पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे साधारणतः दुपारी एक ते दरम्यान एक मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की दुपारी मी पत्रकार परिषद घेणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मुख्यमंत्री हा दौरा जो सुरू आहे आणि या दौऱ्यासाठी ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट भेट घेणार आहे आणि सोबत जर बघितलं आपण तर यामध्ये त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा दिल्लीतील शीख समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे एक खास करून गुरुद्वारा रकाबगंजची छायाकृती आहे जात आहे आणि सोबतच त्या ज्या पद्धतीनं त्यांना एक फटका जो असतो जो अतिशय पावन मानला जातो तो देखील आहे आणि आता एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती भवनाकरता रवाना झालेले आहे सध्याचे जे चित्र बघितले आपण तर राष्ट्रपतीच्या भेटीसाठी राष्ट्रपती भवनात ते रवाना होत आहे एक एक प्रकारे जर बघितलं ही माझ्या मागे जी गाडी दिसते ही छत ही मुख्यमंत्र्यांची कॉन्वायची मुख्य गाडी आहे बुलेट प्रूफ आहे आणि आता ही गाडी निघालेली आहे राष्ट्रपती भवनासाठी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांची 10:30 भेट घेणार आहे आणि बांगलते राष्ट्रपती म्हणून त्यांची ही भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अतिशय महत्त्वाचं आहे की आजची सुरुवात जी आहे एकनाथ शिंदे यांच्या खास करून दिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून त्यानंतर महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं वंदन करण्यात आलं आणि त्यानंतर ही जी छायाचित्री आहे हे जे छायाकृती आहे जर पाहायला भेटतोय हे दिल्लीतील एक असं म्हणावं लागेल की बंगला साहेब इथली छायाकृती आहे हे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली आहे एक प्रकारे वंदन करून आजची सुरुवात झालेली आहे स्टुडिओ विक्रम प्रशांत जो आहे मुख्यमंत्र्यांचा तो कसा असेल आता जो कार्यक्रम जर बघितला आपण तर सकाळी 10:30 ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे ते भेट घेतल्यानंतर ते साधारणतः बघितलं आपण तर 12:00 ते JP नड्डा यांची भेट घेणार आहे त्यानंतर ते महाराष्ट्र संघात येतील महाराष्ट्र संघामध्ये पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर 4:30 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार आहे आणि त्यानंतर ते पंढरपूरकरिता म्हणजे पुण्याकरिता रवाना होणार आहे इथून विशेष विमानाने यावेळी होऊ शकतं त्याच्यासोबत जर माहिती जी मिळते त्यामध्ये खास करून देवेंद्र फडणवीस देखील आता राष्ट्रपती भवनात पोहोचत आहे हे दोघंही मिळू दोघंही ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोनही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे आणि या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये अनेक काही याशिवायही काही महत्त्वाच्या बैठकी असण्याची शक्यता आहे काल रात्री उशिरापर्यंत म्हणजे साधारणतः रात्री 2:30 बैठका सत्र झाला पहिले 2 तास राजकीय बैठक झाल्या त्यानंतर साधारणतः जे 2 तास 2:30 उरले होते त्यामध्ये कायदेशीर तज्ज्ञांसोबत बैठका झाल्या आणि त्यानंतर आज रात्री उशिरा मुख्यमंत्री इथे असलेल्या कक्षात पोहोचले आज सकाळी बरोबर आणि त्यामुळे आज जी पत्रकार परिषद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीहून घेणार आहेत त्या पत्रकार परिषदेदरम्यान या बैठकीसंदर्भातचे काही महत्त्वाचे अपडेट्स तपशील ते महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ शकतील आणि या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे तुर्तास प्रशांत धन्यवाद
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. दुपारी 4:30 ही भेट होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. मंत्रिमंडळाच्या 43 मंत्र्यांपैकी शिंदे गटानं 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रीपदाची मागणी केल्याची माहिती असून उर्वरित 29 मंत्रिपदं भाजपनं घ्यावीत असा प्रस्ताव देखील ठेवल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीये. नड्डा तसेच मावते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची देखील ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी ते खास विमानानं पुण्याला परतणार आहेत. तर कुणाला किती मंत्रिपद मिळणार आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. भेटीमागे नेमकं काय दडलंय. नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. गृह खातं दुसऱ्या नेत्याकडे जाऊ शकतं असं सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर चंद्रकांत पाटलांचं नाव यावर आघाडीवर आहे. ओबीसी चेहरा प्रदेशाध्यक्षपदी असू शकतो. जुन्या मंत्र्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. तर गृह सहकार खात्यासाठी भाजप आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आलेलं आहे. तर शिवसेनेतील फुटीवरून शिवसेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र या आरोपाच्या गदारोळात उद्धव ठाकरेंविषयी आपल्याला आदर असल्याचं शिंदे गटातील आमदारांकडून सांगितलं जात आहे आणि त्यावर आपल्या कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे बसलात असा सवाल उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना केलाय. शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं असलं तरी शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष मात्र दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचं बघायला मिळतंय. दोन्ही बाजूने दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेनेतील बंडाचं गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर घणाघात केला. ठाकरे कुटुंबाविषयी आपल्याला आदर असल्याचं शिंदे गटातील आमदारांकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना खडा सवालच विचारला. ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला, ठाकरे कुटुंबियांना अत्यंत हिणकस भाषेमध्ये, म्हणजे माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते, अशा लोकांच्या सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसता आहात. ज्यांनी टीका केली त्यांच्याकडनं स्वागत स्वीकारत आहात. तर हे प्रेम खरं का खोटं हे सुद्धा जनतेला आता कळू द्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतरही ठाकरे कुटुंब भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या टार्गेटवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्यांनी केलेलं ट्विट हे वादात सापडलं. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत असताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर मात्र निशाणा साधला. मंत्रालयात आज रिक्षावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या, माफिया मुख्यमंत्र्यांना हटवल्याबद्दल अभिनंदन केलं. किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंविषयी वापरलेल्या या शब्दांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मी ज्याला मला पहिल्यांदा मंत्री केलं त्याला त्यांनी मला बोलवून सांगितलं की मी खरं तर तुम्हाला कॅबिनेट मंत्री करणार होतो, परंतु बरोबर जे लोक आहेत त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काम केलं. त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की मला थोडी कॅबिनेट मतं मिळाली, त्यामधली पहिली बाळासाहेबांच्या सहकार्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांवर प्रेम करतो. कारण एकीकडे उद्धव ठाकरेंविषयी आदर असल्याच्या घोषणा शिंदे गटाच्या आमदारांनी केल्या आहेत, तर दुसरीकडे मात्र त्याचवेळी भाजप नेत्यांकडून ठाकरे कुटुंबावर जहरी टीका केली जाते आणि हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी फुटीर आमदारांना सवालच केला. तसंच पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाण्याचं प्रति आव्हान सुद्धा दिलंय. मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. जर आम्ही चुकलो असू तर लोक परत सांगतो, हे मी मागे बोललोय, जर आम्ही चुकलो असू भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे 2.5 वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत 1000 कोटी 2000 कोटी मला नाही 3000 कोटी हे फुकटच झालं असतं. शिवसेनेतील बंडाविषयी शिंदे गटातील आमदारांकडून वेगवेगळी कारणं दिली जात आहेत. त्यामध्ये दोन्ही काँग्रेसची केलेली आघाडी ही अनैसर्गिक होती,
तसंच महाविकास आघाडीत शिवसेना आमदारांची कोंडी होत असल्याचा दावा सुद्धा शिंदे गटाकडून केला जातोय. शिवसेना वाचवण्यासाठी हा उठाव असल्याचा प्रतिवाद शिंदे गटाकडून सुरू आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंनीही शिंदे गटाला घेरण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी ती म्हणजे ऐन पावसाळ्यात राज्यातील नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं 17 जिल्ह्यातल्या 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 19 ऑगस्टला मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. तर प्रचारासाठी उमेदवारांना अवघे 2 आठवडे मिळणार आहेत. मुख्य बाब म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते आणि त्यामुळेच इच्छुक उमेदवारांच्या पोटात आत्ताच गोळा आलेला आहे. आरक्षणाशिवाय निवडणूक झाल्यास त्याचा सर्वच राजकीय पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर पावसाळ्यात सार्वत्रिक निवडणुका न घेण्याचा पायंडा मोडीत निघाला आहे. यंदा पहिल्यांदाच पावसाळ्यात नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. आणि यानंतर बातमी ती म्हणजे नगरपालिका निवडणुका जाहीर होताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यात नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावीत. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तर ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका होऊ नये अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आणि जर निवडणुका घेतल्या तर भाजप विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाशिवाय ह्या निवडणुका लागल्या नाही पाहिजेत ही मागणी मागच्या महाविकास आघाडीच्याही सरकारच्या वेळेस काँग्रेसच्या वतीनं आम्ही केलेली होती. आता भाजपप्रणित सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर तर कारण की याच्यासाठी या सगळ्यांना आमची मागणी रास्त राहणार आहे की बीजेपीमुळेच म्हणजेच फडणवीस सरकारमुळेच त्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण राजकीय संपलेलं होतं. मध्य प्रदेशमध्ये आरक्षणाचं प्रमाण कमी केलं गेलेलं आहे पण महाराष्ट्रामध्ये तसं होता कामा नये. आणि ह्या निवडणुका होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणानेच व्हाव्या ही मागणी काँग्रेसच्या वतीनं करते. नाहीतर आम्ही महाराष्ट्राच्या शिंदे भाजपप्रणित सरकारच्या विरोधात आम्ही जोरात आंदोलन करू, रस्त्यावर उतरू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि आता बातमी ती म्हणजे आरेमधील मेट्रो कारशेड डीपीडीसीतील निधी वाटपाला ब्रेक लावल्यानंतर आता शिंदे फडणवीस सरकारनं ठाकरे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय बदलण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीचा कोणता निर्णय बदलला जाणार आहे पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. ग्रामपंचायतमध्ये ज्या वॉर्ड रचना झाल्या, प्रभाग रचना झाल्या, या सर्व प्रभाग रचनामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या सर्व नेत्यांनी स्थानिक अधिकाऱ्यावर दबाव आणून निवडणुकीच्या होणाऱ्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेमध्ये निवडणूक नियमात नाही अशा अनेक प्रभाग रचना करून घेतल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील अशा प्रभाग रचना केल्या, अशा जिल्हा परिषदच्या गटगटाच्या रचना केल्या. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा आरोप शिंदे फडणवीस सरकारची पुढची रणनीती स्पष्ट करणारा आहे. महाविकास आघाडीनं काही महिन्यांपूर्वीच नवी प्रभाग रचना जाहीर केली होती पण ही प्रभाग रचना नियमबाह्य असल्याचा आरोप भाजप सातत्यानं करतंय. पण आता महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता आल्यानंतर सगळ्या नव्या प्रभाग रचना आणि गट गण रचना रद्द करण्याची आग्रही मागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आम्ही आज मुख्य निवडणूक आयुक्ताला विनंती केली आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या नियमाचं उल्लंघन करून
अधिकाऱ्यावर प्रेशर टाकून ज्या पद्धतीने चुकीच्या ज्या प्रभाग रचना झाल्यात या पुन्हा रिव्हेरीफाय कराव्या, नंतरच निवडणुका घ्याव्या। त्याशिवाय महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ नये। आयोगाने तातडीनं संपूर्ण प्रभाग रचना, संपूर्ण गट गण रचना, नगरपालिका नगरपंचायत मधल्या प्रभाग रचना रद्द कराव्या। ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात, पण आता नव सरकार आल्यानंतर लवकरच या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे। पण निवडणुका घेण्याआधीच प्रभाग रचनेत बदलाची भाजपनं मागणी केल्यानंतर काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे। देवेंद्र फडणवीसांसारख्यांकडनं हे अपेक्षित नव्हतं। आल्या आल्या अगदी अर्ध्या तासामध्ये शपथ घेतल्यावर आरेमध्ये त्यांनी मेट्रो कारशेडचं आम्ही करणार असं काहीतरी बालहट्टासारखं करतात आहे। आत्ता म्हणतात आहेत की नाही हे दबावाखाली केलं। अरे निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग तुमच्याकडे, राज्याचा निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ह्याच्याखाली चालतो, त्यांनी मान्य केलेली प्रभाग रचना आपण कसं नाही म्हणू शकता। सरकार बदलल्यावर काही निर्णय सुद्धा बदलतात, पण लोकशाही बळकट करणाऱ्या निवडणूक प्रक्रियांमध्ये वारंवार बदल करणं खरंच योग्य आहे का? सत्तेत येणाऱ्या प्रत्येकानं याचा विचार करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। तर शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या जवळ असलेल्या नेत्यांना शिंदे गटाकडून टार्गेट केलं जात आहे। विशेषतः ठाकरे कुटुंबाच्या जवळ असलेले पक्षातील काही पदाधिकारी देखील बंडखोर आमदारांच्या निशाण्यावर आलेत। पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेतल्या बंडानं राज्यातली सत्ता समीकरणं पुरती बदलून गेलेली आहेत। अवघ्या 2.5 वर्षातच महाविकास आघाडीला सत्ता सोडावी लागली आहे आणि विरोधात असलेली भाजप सत्तेत परतली आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यात सत्तांतर झालं, पण आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे जवळचे नेते शिंदे गटातल्या आमदारांच्या टार्गेटवर आलेले आहेत। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही त्यातून सुटलेले नाहीत। खात्याच्या मंत्र्यांना डावलून बैठका व्हायच्या, शिंदे साहेबांना डावलून मंत्री बैठका घ्यायची, अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे। त्यामुळं ही मी मगाशी म्हटलं तसं एक माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं पद्धतशीरपणानं पंक छाकण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं होतं। 2.5 वर्षांच्या महाविकास आघाडीच्या सत्तेत कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी होती। विशेष म्हणजे राज्य सरकारमध्ये त्यांचा चांगलाच प्रभावही होता। त्या काळात युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांचाही मुंबई महानगरपालिकेपासून मंत्रालयापर्यंत वावर होता। मात्र हीच बाब शिंदे गटातल्या आमदारांना खटकत होती। आदित्य ठाकरेंप्रमाणेच पक्षातल्या काही पदाधिकाऱ्यांचा मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप वाढल्याची टीका शिंदे गटातले नेते शंभूराज देसाईंनी केलेली आहे। केवळ मंत्रीच नाही, पण बाहेरचे सुद्धा काही लोक ही तिथे हस्तक्षेप करत होते। आता मी कोणाचं नाव घेणार नाही, पण सगळ्या मुंबईकरांना माहिती आहे, सगळ्या राज्यातल्या लोकांना माहिती आहे की त्या MMRDA मध्ये, नगरविकासमध्ये बाहेरच्या कुठल्या लोकांचा हस्तक्षेप व्हायचा। मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला वरुण सरदेसाईंनी लावलेल्या हजेरीमुळे वाद निर्माण झालेला होता। भाजपनं या प्रकरणावरून शिवसेनेला जाबही विचारला होता। आता बंडानंतर त्याविषयी चर्चा सुरू झालेली आहे। भाजपचे आमदार नितेश राणेंनी ट्विट करून वरुण सरदेसाई कुठे आहेत असा खोचक सवाल केला होता। शिवसेनेतल्या बंडाविषयी शिंदे गटाकडून विविध कारणं दिली जात आहेत। शिवसेनेतल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंभोवती कोंडाळं केल्यामुळं हे बंड केल्याचा दावा शिंदे गटाच्या आमदारांकडून केला जात आहे। एका दिवसाचा हा कार्यक्रम नाहीये, यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे। कसं माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता, तुम्ही साक्षीदार आहात। स्वतंत्र गाडी मागून बाळासाहेबांची ती होल्डिंग जो तोडून फोडून टाकतो असा अधिकारी जर आजही त्या ठिकाणी आहे 2 वर्ष होऊन सुद्धा, नेमकं काय जनतेला आम्ही उत्तर देणार, काय उत्तर देणार, त्याच्या समोर आम्ही कसं जाणार? आणि तोच आमच्या समोर वर्षावरती बसलेला असतो। शिवसैनिक करोना काळात मदत मागायला गेली तर त्यांच्यावरती पोलीस कंप्लेंट करायची, हे सगळं सहन कसं काय करायचं? शिवसेना हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर गेल्यामुळं उठाव केल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असला तरी
तरी शिवसेना अंतर्गत कुरघोडीचं राजकारण या बंडामागचं एक प्रमुख कारण असल्याचं लपून राहिलेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिवसेनेतील बंडखोरीचा पुणे पालिकेमध्ये मोठा फटका बसलेला दिसत नाहीये. मात्र शिंदे समर्थक नगरसेवक नाना भानगिरे फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पाहुयात शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत नेमकी काय स्थिती निर्माण झाली आहे, हा स्पेशल रिपोर्ट. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर पुण्यातल्या शिवसेनेच्या गडातही फंद फितुरीची चर्चा सुरू झाली. मात्र पुणे पालिकेत शिवसेनेचे अवघे 10 नगरसेवक आहेत आणि सर्वच नगरसेवकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचा दावा शिवसेनेच्या शहर प्रमुखांनी केलाय. 10 नगरसेवक आमच्यावर आहेत. मागच्या 2 दिवसापासून पुणे शहरातल्या सर्व 8 विधानसभाच्या मतदारसंघाच्या बैठका या ठिकाणी झाल्या. सर्व नगरसेवक आपापल्या मतदारसंघात या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते. हडपसर गावातील शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे हे शिंदे गटात जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे, पण ते अजून कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला तयार नाहीत. मात्र नाना भानगिरे हे शिवसेना सोडणार नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर नाना भानगिरे हा पक्ष न सोडणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी स्वतः या ठिकाणी शहर प्रमुखांना पण सांगितलेलं आहे की पक्ष सोडण्याचा कुठलाही विचार त्यांच्या मनात नाही. आजही तुम्ही बघत असाल शिवसेना भवनामध्ये भरपूर गर्दी रोज येते आज. त्यामुळे शिवसेनेबरोबर आम्ही सगळे शिवसैनिक बरोबर आहोत, आदरणीय पक्षप्रमुखांबरोबर आहोत आणि त्यांच्यावरती आमची निधान श्रद्धा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा. पुणे शहरात शिंदे गटाचे एकमेव समर्थक म्हणजे राजाभाऊ भिलारे आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी जाहीरपणे ऑफिस समोर जल्लोष केला होता. बाळासाहेबांचं एक वाक्य असायचं की माझा सैनिकाला मुख्यमंत्री झालेला मला बघायचंय. आज बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं असेल तर ते मंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याचं, त्याच्यामुळे आज सर्व महाराष्ट्रभर आनंद होतोय. पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे हे कधीच शिंदे गटात सामील झालेत, तर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज तरी शिवसेनेसोबतच आहेत. मात्र भविष्यात नेमकं काय होईल याबाबत कुणीच छाती ठोकपणे सांगू शकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आता उद्या आषाढी एकादशी निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूर इथं शासकीय महापूजा पार पडणार आहे आणि उद्याच्याच दिवशी पंढरपूरमध्ये शिवसेनेचा मेळावाही पार पडणार आहे. एकनाथ शिंदे या मेळाव्याला हजर राहणार असून नगरपालिका निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आणि त्यामुळे आता पंढरपुरातील मेळाव्यावर आचारसंहितेचं सावट आहे. शासकीय महापूजा पार पडणार पण हा मेळावा रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, आपण पाहतोय सगळ्यांचं लक्ष उद्याच्या खरं तर आषाढी एकादशीकडे आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शासकीय महापूजा, नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक या पूजेला हजर राहणार आहेत आणि दुसरीकडे शिवसेनेचा मेळावा जो आहे तो तिथं पार पडतोय. मात्र मेळाव्याला एक संकट आल्याचं कळतंय, मेळावा आचारसंहितेमुळे रद्द होण्याची शक्यता आहे. काय सविस्तर अपडेट्स मनाली? काल नगर परिषदाची निवडणूक जाहीर झालेली आहे, त्यामुळे आदर्श संहिता लागू होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महापूजेबाबत निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे आणि हे प्रशासकीय तांत्रिक बाब आहे. ह्याच्या आधी चंद्रकांत पाटील जे आहेत त्यांनीही कार्तिकीला महापूजा असताना अशी आचारसंहिता लागू झाली होती, पण त्याला परवानगी मिळाली होती आणि त्याप्रमाणे ती महापूजा झाली होती. जे आदर्श आचारसंहितेचे नियम आहेत त्या नियमात राहून हे सर्व पुढचे मुख्यमंत्री एकनाथराव खडसे यांचे कार्यक्रम होतील असं प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद वीरेंद्र या सविस्तर माहितीसाठी. तर आता राज्यात पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडनं देण्यात आला आहे आणि विशेषतः कोकण विभागातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून येत्या 12 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे.
आणि त्यामुळेच नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आलंय. आणि गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून सखल भागात पाणी साचलंय तर हिंगोलीला पावसानं झोडपून काढलंय. तिथल्या वसमत तालुक्यातील कुरुंदा गावात पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळेच अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मध्यरात्रीपासून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय तर तिथले रस्तेही पाण्याखाली गेलेत आणि या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तर परभणी इथं मुसळधार पावसामुळे वांगी रोड नांदखेडा मार्ग परसावत नगर या भागांमध्ये पाणी साचलंय. तर नांदेडहून ब्रेकिंग बातमी. मुसळधार पावसामुळे नांदेडमधील आसना नदीला पूर आलेला असून अर्धापूर तालुक्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय. या पावसामुळे आसना नदीत मिसळणाऱ्या मेंढला नाल्यासह इतर नाल्यांना पूर आल्यामुळे आसना नदी दुथडी भरून वाहतीये आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडून आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. नांदेडला आता पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे. नांदेडला नद्यांना पाणी पातळीत वाढ झालेली आहे. मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. तर राज्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झालेली आहे. तर आता नांदेडला देखील पावसानं झोडपलेलं आहे. नद्यांच्या पाणी पातळीत या ठिकाणी वाढ झालेली असून आसना नदीला पूर आलेला आहे आणि यामुळेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. योग्य ती खबरदारी प्रशासनाकडनं घेतली जाते. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत आहेत. मुजीब, सध्या काय परिस्थिती आहे? काल दुपारपासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली होती, मात्र काल दुपार ते संध्याकाळी रात्रीपर्यंत रिमझिम पावसाचा जोर होता. मात्र जोरदार आणि मुसळधार पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये बरसला, त्यामुळे अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आसना नदीला पूर आलेला, अनेक गावांचे संपर्क तुटलेले आहेत. शहरात देखील पावसानं हाहाकार माजवला. अनेक रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत. काही सखल भाग आहे तिथे दुर्गा कमरे एवढा पाणी तिथं साचलेलं आहे. तिथले नागरिक त्रस्त आहेत. अजूनही कुठलं आपत्ती व्यवस्थापन किंवा महापालिका तिथं त्याची यंत्रणा तिथपर्यंत पोहोचलेली नाही. असंख्य नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत. एकंदरीत अजूनही ढगाळ वातावरण पाऊस सुरूच आहे, त्यामुळे आणखी परिस्थिती तिथे होण्याची शक्यता आहे. धन्यवाद मुजीब या सविस्तर माहितीसाठी. तर गेल्या वर्षी चिपळूणला महापुराचा तडाखा बसला होता आणि त्यामुळेच मदत कार्यात मोठा अडथळा निर्माण झाला. मात्र यावेळेस जिल्हा प्रशासन आधी सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी झाल्यानंतर चिपळूणमध्ये NDRFची 20 जणांची टीम सामग्रीसह तैनात ठेवण्यात आली आहे आणि यावेळेस त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील घागने. तर रत्नागिरीमधील मंडणगड तालुक्यातल्या किंजगळघरमध्ये दरड कोसळून 3 घरांना धोका निर्माण झालाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र खबरदारी म्हणून तिथल्या नागरिकांना सामानासह स्थलांतरित करण्यात आलंय. तर या दुर्घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने धोकादायक डोंगराच्या शेजारी असणाऱ्या लोकांचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय. तर काही जणांचं आज स्थलांतर करण्यात येणार आहे. आणि गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाबळेश्वरमधील वेणा लेक ओव्हरफ्लो झालाय. महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणी पुरवठा या तलावातून होतो आणि या तलावाचं पाणी आता सांडव्यावरून वाहू लागलेलं आहे. तर त्याची क्षमता 56 दशलक्ष घनफूट इतकी आहे. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वेणा लेक तलाव भरल्यामुळे महाबळेश्वरमधून समाधान व्यक्त होत आहे. आणि यानंतर बातमी अमरनाथ यात्रेसंदर्भातली. कारण अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली असून अचानक आलेल्या पुराच्या तडाख्यात 25 लंगर वाहून गेलेत आणि या दुर्घटनेमध्ये 16 भाविकांचा मृत्यू झालाय. तर 45 अधिक जण जखमी झालेले आहेत. तर हा मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होती आणि सध्या NDRF आणि SDRF
त्याचबरोबर इतर यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू आहे. ऑपरेशन चल रहा है इस वक्त. हम बेस कैंप पे हैं और आप देख रहे हैं लगातार यात्री आ रहे हैं और काफी यात्री दर्शन करके आए. इनसे आप हम पूछेंगे क्या हुआ कल वहाँ पे. कल वहाँ पे हम जैसे 3 बजे निकले हैं, उसके बाद जो है आधे घंटे के बाद हादसा हुआ. पहाड़ जो है गिरने लगे, पानी बहुत तेज बहाव था जिसकी वजह से काफी अफरा तफरी मच गई भागदौड़. जब भी हम थोड़े से आगे आए तो हमें पता लगा पीछे घटना घट गई. तो अभी 15 लोगों के मारे जाने की खबर है और साथ ही 40 के करीब लोग घायल हुए हैं जिन्हें रेस्क्यू किया जा रहा है. और अभी ऊपर से जो है हेलीकॉप्टर चल रहे हैं और आप देख रहे हैं अभी भी काफी मौसम खराब है. हालांकि बारिश का सिलसिला रुका है लेकिन बारिश अभी भी हो रही है. रात को भी बारिश हुई थी. हमने काफी यात्रियों से बात की, उन्होंने कहा वहां पे खौफ के मंजर थे. 50 के करीब जो है लोग मिसिंग बताए जा रहे हैं जिनकी तलाश जारी है. NDRF, SDRF, भारतीय सेना, CRPF, ITBP और बाकी पैरामिलिट्री फोर्सेज वहां पे लगे हुए हैं. ऑपरेशन चल रहा है, डिफिकल्ट टेरेन है, यात्रा को फिलहाल रोक दिया गया है. लेकिन जब मौसम ठीक हो जाए, रेस्क्यू ऑपरेशन खत्म होगा, उसके बाद ही यात्री को जाने की इजाजत दी जाएगी. फिलहाल ये कहा जा सकता है कि जो संख्या है हो सकता है वो बढ़ जाए क्योंकि जितने लोग मिसिंग है उनमें से पॉसिबिलिटी ये भी है कि कुछ लोग जो है पानी में बह गए हों क्योंकि 30 के करीब टेंट जो है वो पानी में बह गए. उसमें लंगर भी 2 थे, बड़े लंगर. वहां पे भी जो लोग थे बताया जा रहा है कि वो भी शायद पानी में बह गए. उनमें से कुछ लोगों की मौत हुई है. फिलहाल 15 लोग जो है इसमें उनकी मौत हुई है. जैसा मैंने कहा 40 के करीब जो है घायल हैं और 50 के करीब अभी मिसिंग बताए जा रहे हैं. देशातील नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी इंद्रायणीची सुद्धा आता घोषणा करण्यात आलेली आहे. तर इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणामध्ये बुडाली आणि कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या मैला मिश्रित आणि केमिकल मिश्रित पाण्यामुळे इंद्रायणीची अशी अवस्था झाली आहे. पावसाळा आला की पाण्याच्या इंद्रायणीच्या पातळीमध्ये वाढ होते आणि ती दुथडी भरून वाहू लागते आणि त्याचाच फायदा घेत हजारो कंपन्या आपल्या फॅक्टरीतील केमिकल मिश्रित सांडपाणी पाण्याच्या प्रवाहात सोडतात आणि दरवर्षी इंद्रायणी फेसाळते आणि ज्यामुळे इंद्रायणीतील हे पाणी आता विष बनलेलं आहे. आणि त्यामुळेच इंद्रायणी प्रदूषणमुक्त करणार नसाल तर आम्हाला जलसमाधी द्या असा संताप आळंदीकर व्यक्त करतात. जलपर्णीने सगळं व्यापलेलं आहे. जलपर्णी ही प्रदूषण करतेच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जलपर्णी ही प्रदूषणाचं इंडिकेटर आहे. म्हणजे तुमच्या पाण्यामध्ये प्रदूषण आहे का नाही हे इंडिकेट करणारी ही जलपर्णी आहे. म्हणजे हे अत्यंत प्रदूषित अशा स्वरूपाचं पाणी आहे. आणि हे प्रदूषण का होतं तर एक 10-20 वर्षापूर्वी आम्ही आळंदीतले सगळे नागरिक हेच पाणी प्यायचो आणि हे पाणी पिण्याच्या योग्य होतं. पण आता हे आंघोळ करावी का नाही असा ह्याच्यामध्ये प्रश्न आहे. म्हणजे पवित्रतेचा हा विषय नाही आहे, पण स्वच्छतेच्या दृष्टीने जर आपण विचार करायला गेलो तर इंद्रायणीचं पाणी अतिशय प्रदूषित झालं. या प्रदूषणाच्या मागची कारण मीमांसा शोधली गेली पाहिजे. माझी वसुंधरा या अभियानांतर्गत आम्ही जलतत्वावर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि वारीपूर्वी आम्ही दरवर्षी हे जलपर्णी काढण्याचं नियोजन करतोच. परंतु यासाठी जास्त कारणीभूत असणारे काही जे काही घटक असतील त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती आहे की आता तरी हे थांबलं पाहिजे. तर आता पिंपरी चिंचवड शहराची ओळख असलेला गणेश तलाव प्रदूषणांच्या विळख्यात अडकलाय. या तलावाला जलपर्णीनं वेढा घातलेला असून महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करतायत. तलावामधील जलपर्णी दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे जलचरांचं जीवन धोक्यात आलंय. तर शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या देखभालीसाठी महापालिका दरवर्षी सुमारे 3 कोटी रुपये खर्च करते, मात्र तरी देखील इथल्या तलावांची अवस्था जैसे थेच असल्याचं पाहायला मिळतंय. जलपर्णीमुळे परिसरात डासांची संख्या वाढली आहे आणि त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय. आत्ताच आपण कोरोनाच्या महामारीच्या मधून कुठे सावरलो आहे. जर ही जलपर्णी काढली नाही तर इथल्या आजूबाजूच्या सर्व नागरिकांना डासांचा उपद्रव झालेला आहे. तसेच ह्या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे साथीचे रोग देखील लोकांना होत आहे.